हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे पवना लेकचा, पवना डॅमचा दुसरा दिवस आणि सकाळचे 1:30 वाजलेले आहेत आणि मस्त फ्रेश आणि थंड आहे. थोडीशी थंडी इकडे कारण पाणी खूप आहे ना त्यामुळे. आणि मी तुम्हाला आता सगळा इथला जो नजारा आहे तो दाखवणार आहे. काल तर मी तुम्हाला सगळं दाखवलंच आहे पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आल्या नसेल कारण संध्याकाळ होती. तर मग आता मॉर्निंगचा व्ह्यू इथला कसा आहे तर तो मी दाखवणार आहे. आणि लग्नानंतर आम्ही असं पहिल्यांदाच आलो कुठेतरी, ते पण त्यांच्या फ्रेंडसोबत. तर ते इकडे असे बसलेले आहेत सकाळी सकाळी मस्त ऊन खात. थोडंसं दाखवते मी तुम्हाला आता सगळ्यांना जरा. तर इथे जे आहेत तर त्यांनी सगळ्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत कारण पार्किंगसाठी इथे तशी भरपूर जागा आहे. आणि हे जे दिसते ते तुम्हाला दोन साईडला झेंडे आणि मध्ये असं लाईटिंग वगैरे लावल्यासारखं, तर ते त्यांचं मेन एंट्री गेट म्हणता येईल. आणि मी तुम्हाला इथला सगळा नजारा तर काल दाखवलेलाच आहे पण बाकी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नव्हत्या तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आज आम्ही अजून एका मंदिरात जाणार आहोत, तर तिथला पण मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे कारण ते पण खूप छान व्हिडिओ असणार आहे तो पण. तर हे जे आहे तर त्यांनी भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. आणि इथले चार्जेस पण तुम्हाला सांगायचे राहिले तर पर हेड इथे 1400 रुपये चार्जेस आहेत, म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे इथे सगळे. आणि जेवण वगैरे पण ठीक आहे, फक्त वेजवाल्यांसाठी थोडंसं स्टार्टर्समध्ये आम्हाला नाही आवडलं इथे. तर इथे कॅन्टीन वगैरे आहे, त्याच्यासमोरच डायनिंग एरिया आहे म्हणजे तिथे जेवण वगैरे करू शकता. आणि त्याच्यासमोर इथे जे हे राऊंड दिसतंय तर इथे एक काल त्यांनी टेबल मांडलं होतं की जिथे कॅरम वगैरे खेळण्यासाठी आहे. आणि खाली इथे तुम्हाला बॅडमिंटन आणि स्टम्प वगैरे दिसतच असेल तर ते तुम्हाला जर खेळायचं असेल तर ते. आणि बाकी असं ग्राउंड पण आहे की इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता. आणि हा इथे जे आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बो अँड ॲरो गेम्सचं आहे. आणि समोर जे दिसते तर तिथे बाथरूम, टॉयलेट आणि बेसिंग वगैरे आहे, म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं असेल किंवा आंघोळ वगैरे दुसऱ्या दिवशी करायची असेल तर. गरम पाण्याची तशी तिथे सुविधा नाही आहे तर तुम्हाला थंड पाण्यानेच करावं लागेल. आणि इथे तुम्ही जेवणासाठी वगैरे बसू शकता. हे जे लावले स्टार समोर तर हे सगळं संध्याकाळी असा प्रकाश येतो कारण तिथे सगळ्या ठिकाणी लाईटिंग लावलेली आहे. आणि जागोजागी असे जार किंवा डस्टबिन वगैरे ठेवलेले आहेत की जेणेकरून जास्त काही खराब होऊ नये. आणि हे जे झोपडीसारखं दिसते तुम्हाला तिथे हॅपी लिहिलेलं आहे तर ते बर्थडे डेकोरेशनसाठी आहे. तर मी तुम्हाला साईडला फोटो टाकलाच आहे की कसं दिसतं ते रात्रीच्या वेळेला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलेलंच आहे तर असे खूप वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावलेली आहेत. जास्वंद तर खूप वेगवेगळ्या प्रकारची होती, येलो, पिंक, रेड, व्हाईट, म्हणजे आणि अजून वेगवेगळी काही होती. तर इथे अभिजित वगैरे बसलेले आहेत आणि त्यांचे फ्रेंड्स हे ऊन खात बसलेले आहेत थोडं. आणि चला मग आता पुढचं दाखवते मी तुम्हाला. आणि इकडे असे खाली गेले की त्याच्या उजव्या बाजूला हे काही असे टेंट्स आहेत आणि त्याच्यासमोर त्यांनी खुर्च्या आणि टेबल वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून रात्री जर तुम्हाला तुमच्या टेंटसमोर जेवायचं असेल किंवा सेपरेट स्वतःचं जेवायचं असेल तर तसंही तुम्ही जेवू शकता किंवा मग त्यांच्या डायनिंग एरियामध्ये पण जेवायला जाऊ शकता. आणि त्याच्या बाजूलाच असं लगतच पाणी आहे त्यामुळे तर खूप छान वाटतं या साईडला. आणि त्याच बाजूलाच्या डाव्या साईडलासुद्धा असे काही टेंट्स आहेत जे की हे ग्रे कलरचे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती पण सेम तसेच टेंट आहेत, खालीवर असे दोन. आणि इकडे समोर गेलात त्याच्या पुढे की तुम्हाला एक छान निळं पाणी दिसेल सगळीकडे, फक्त पाणीच पाणी. आणि छान हिरवागार डोंगर पण दिसेल आणि सगळीकडे धुकंच आहे. आणि समोर जे दिसते तर ते तुंगी फोर्ट आहे. तर हा होता इथला सगळा नजारा. आणि काल तर मी तुम्हाला बाकी सगळं दाखवलंच आहे. इथे जास्त ना मॉर्निंगला आणि सनसेटच्या टायमिंगला खूप छान वाटतं. तर एकदा फॅमिली ट्रिप तुम्ही नक्की काढू शकता. आणि इथे तसे भरपूर कॅम्पिंग आहेत, तुम्ही दुसरे पण ट्राय करू शकता. आम्ही जे आलेलो तर ते आयमध्ये आलेलो तर हे तर खूप सुंदर आहे. म्हणजे एक तर नाश्ता वगैरे बघूया कसं आहे काय. आणि पण नजारा खूप सुंदर आहे. आपण एक दिवस जेवणाला थोडंसं सतस आपल्याला चालू शकतं पण निसर्ग आणि अशा सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर थोडंसं ॲडजस्टमेंट करायला ठीक आहे, म्हणजे करू शकतो आपण. तर मस्त आहे. आता चला मी आवरते आणि मग भेटते तुम्हाला. परत आमचं आवरून वगैरे झालेलं आहे, रेडी झालेलो आम्ही. आणि आता तुम्ही बघू शकता कसं आहे वातावरण. मस्त एकदम थंडगार पाणी आणि निसर्ग खूपच छान वाटतं इकडे आल्यानंतर, डोंगर वगैरे. चला तर मग आता मी नाश्ता करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर नाश्त्यामध्ये आहे अंडा भुर्जी, ब्रेड, जॅम, चहा आहे गरमागरम आणि पोहे. आणि आता
आमचं नाश्ता चहा वगैरे झालेलं आहे सगळं, आणि आता चांगलंच ऊन पडलंय आणि आता आम्ही निघतोय. पुढे पण एका ठिकाणी जाणार होतो, तर दाखवते मी तुम्हाला कुठे जायचंय ते. अगोदर खाऊन घ्यायचं नंतर फिरायचं. माझ्याकडे सुट्टी पैसे नाही काय. तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत मंदिराकडे आणि इथे सुंदर असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. त्याचबरोबर इथे म्युझियम पण आहे आणि इथे सगळीकडे बोटिंग वगैरे पण आहे आणि त्याचबरोबर काही ऍडव्हेंचर्स पण आहे तिथे. चला तर मग मी तुम्हाला एक एक दाखवतेच काय काय ते. नाही आतमध्ये काहीतरी असेल पण हे बाहेरून दिसतं की शक्यतो आतमध्ये कोणी जाणार. म्युझियम आहे का हे रिअल गवताचे का कसं आहे. तिकडून येताना आपल्याला ते काचेच काय तिकडे तिकडे बैल जोडी ते तिकडे काच का दिसते. मासेत काय छमदे चमकते सगळं. त्याने हे तर आंब्याचा बागच वाटत पलीकडे. इथे काय नाश्त्याची वगैरे सोय नाहीये. नाही आता थोडा बसूच जरा इथे शांत पाणी वगैरे पिऊन हा ना लगेच तुम्ही निघायला कारण. खायला टाकत असतील का मग त्यांना. पिल्ले पाहिले नव्हते मी अगोदर. तुमची चांगली एक्सरसाइज होती. तुमच्या फोन मध्ये घ्या.
क्यूट आहे ते छोटं स्पंजी स्पंजीस आहे काय नाही करत आम्ही तुम्ही पाणी टाकताय ना आले आले त्यांचं एक बिछडला तिकडे त्यामुळे ते पाय असे कसे मागे घेतात ना आता आमची बोटिंग करून झालेली आहे आणि आता मस्त शेकून निघालोय थोडस कुठेतरी थंड ठिकाणी बसतो आणि मग काहीतरी खाऊन घेतो आणि मग जातो घरी मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय.